अमरावती जिल्ह्यातल्या धामणगाव रेल्वे शहरालगत दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. दुचाकी चालक ट्रकच्या मागे जात असताना अचानक विरुद्ध दिशेने आपली दुचाकी वळवत असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरचे दोघे दुचाकीसह लांब फेकल्या गेले. धामणगाव रेल्वे शहरातल्या बायपास रोडवरच्या पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये अपघाताची घटना कैद झालेली आहे. या अपघातामध्ये दुचाकीवरचे दोघे देखील गंभीर जखमी झालेत. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीनं धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरता दाखल केल्या. पुढचा तपास धामणगाव रेल्वे पोलीस करत आहेत.